एक झगड़ा अपने घर नको हो दिया तो झगड़ा मोटा बेकार है। तो झगड़ा नवरान बायको खतरनाक झगड़ा, नवरा बायको झगड़ा आम आई बहनी मातीचे तेल घेऊन पेटून जातात, आई बापाच्या घरी निघून जातात, बाई घरातली गेली म्हणजे संसार बिघडला। नाही असं व्हायला नको आहे। समजदार माझ्या आई बहिणी आपल्या नवऱ्याला बिघडू देत नाही, आपल्या नवऱ्याशी प्रेमानं वागतात। पण काही काही माझ्या माय बहिणी अशा आहेत की आपल्या नवऱ्याशी साऱ्या जन्मभर झगडा करतात। झगडा करणं म्हणजे ही बिमारी आहे। काऊन का माई बायको मुडी झगडा करते महाबरोबर, म्हणून मला याचा अनुभव पक्का आहे। आता 8 दिवस झाले दादा मी खरं बोलून राहिलो, 8 दिवस झाले माई बायको माशी बोलून ना राहिले। 2 दिवसाचा उपास पडला तर माणूस सहन करण, पण बायको 1 दिवस नाही बोलली तर माणूस सहन करण का? माणूस पागल होईल का? पण करो काय। आता मी लहानपण घेतो ना बायकोला समजवण्याकरता जातो, माहित नाही बोलते का नाही बोलत बिचारी, मोठी हे कराय मारा।
आता झटके नाही सहन राहिले का? हो काय झटके, इतके दिवस कसे झटके सहन केलेस? काय झटके? एकही झटका नाही बसला तुले? गरिबीचा झटका, दुःखाचा झटका, कोर्ट कचेरीचा झटका, लग्नाचा झटका, भूकंपाचे झटका, कावळ्या लोकांच्या घरात नाही का सगळे? माझ्या घरात येऊन सगळ्याच्या घरामध्ये आहे. तर ठीक आहे, माझी काय जबरदस्त नाही आहे. तुमची विचार आहे ना माझ्या मताने बघायची? तुम्ही आपल्या मताने बघा, मी आपल्या मताने वागते. पाहते तुमची जिंदगी कोणाकडे आवडत असेल. कोणता तरी माणूस बाईला आपल्या मनात वागू देईन का? एवढं तरी मोकळं सोडून का कोणी? सुतिया बनवून राहिलीस का मले? काय साठी? तुला विचार भलता दिसून राहिला. काय भलता? मले मोकळं सोडा, मले वागू द्या. तसं नाही होणार किंवा मनामध्ये येते ठेवा. दुसरं म्हणणं काही नाही माझं म्हणलं. माझं म्हणणं एकच आहे की आजपासून घरचे अर्धे काम तुम्ही कराते, अर्धे काम मी करणार. 15 दिवस नाही आता माठ बाजला तुम्ही नाही तर 15 दिवस मी देणार. इशा बराबर, टेन्शन मारायची गरज नाही. बहिणमा हे कोणत्या कोणत्या कोर्टाचे कायदे होते काय? 15 दिवस काम तुम्ही करा, 15 दिवस मी करतो, 15 दिवस मडक तुम्ही नाही, 15 दिवस मडक मी नेतो. बरोबर आहे. आणि नंतर म्हणत हे अर्धे पोरं तुम्ही पाहा, अर्धे पोरं मी पाहिजे. हे नवऱ्याचं कर्तव्यच आहे. आणि नंतर म्हणून अर्ध्या घरात तुम्ही राहा आणि अर्ध्या घरात मी राहतो. नाही पटल्यावर एका पोरात तुम्ही राजा, एका पोरात मी राहील मोठपणात. समजा एखादा कोणा कोणता पाहुणा आला, एखादा पाहुणा आला आणि तो पाहुणा का म्हणून इकडं बाई राहून राहिली, इकडं माणूस राहून राहिला. बरोबर आहे. हे बाई घर मालकी नसन, ह्या किरायदार असन बरे. तर मले का किरायदार बनवलीस का? एवढी किरायदार आहे हौस आहे का तुम्हाला? एवढा मोठा भाडा असेल मडका घेणे बाजारला? मडका घेणार नाही ना बाजारला जाणार नाही. जा लागन. नाही म्हटलं म्हणजे एकच हुक्की मारीन तर पाहिली बरं का? सांगवीन नाका. तो का म्हणला तुम्ही? समजून का राहिली माणसाने? रोग सांगा मग लाभ रागाले हात. तुम्ही बाजार काय एवढी कमजोर समजता का? अहो या देशात राहते, या देशाचे कानून कायदे मला माहित आहे. रोज पेपर रंगून येते, म्याबाई वाचते. तुम्ही रगत पाहण्याची गोष्ट करता? अहो नुसता अंगाने हात लावा, नाही देईन तिकडे खिचत बिन भाड्याच्या खोली. समजते का बिन भाड्याची खोली काय म्हणते? तर हे होय महिला मंडळाची ताकद. महिला मंडळ आले ना गावा गावामध्ये, आले आला जोर मोठा. आता मारा का? मारू मारून पाहा ना. आता मारल्या का सीधा अन्नर? बरोबर आहे. पावर दिला द्यायच्या हातात. आता मारू शकत नाही दादा. पहिलेच्या बाया अडाणी होत्या, माणसं अडाणी होती. आता आपल्या बरोबर बाया शिकल्या. बाया MBBS, बाया वकील आहे, बाया बाया बॅरिस्टर आहे, बाया नोकरीवर आहे. बाईनं खूप तरक्की केली आहे. आणि शिकलेल्या बायाने मारणं हे मूर्खपणाचे लक्षण आहे. मारू नका, यांना प्रेमानं समजवायचं. राधा का तुला मारणार नाही. मला एक गोष्ट सांग. कोणची? तू डोक्यावरचा शेव खांद्यावर पाडला पाडला, डोक्यावरचा शेव खांद्यावर पाडला आणि माझ्यासमोर अकडून राहिली, याचं कारण का? तू याचं कसलं कारण देणार? अहो फॅशन आहे आजकालची. फॅशन चुली झाली विदेशातली फॅशन फसली आमच्या देशात. आमच्या देशाचा सत्यानाश करायले. असं कशी कशी फॅशन? डोक्यावर शेव खांद्यावर पाडला हे फॅशन नाही आहे. मग काय? हे ऐकून घे पहिले. हे आमच्या भारताची संस्कृती आहे, आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. का कोणताही माणूस जरी समोरून आला तर बाईनं त्याने पाहून डोक्यावर शेव घेतलाच पाहिजे. त्या माणसाला जर इज्जत मिळाली तुमच्याकडून बायाकडून, तो माणूस तुमच्या 10 ठिकाणी तुमचं नाव सांगाल का? त्या फलाण्याची बायको बिचारी का मानाची आहे? का मानाची आहे? आणि एवढा मोठा मान तुम्हाला भेटला तर काय माणसाने मान नाही दिला? कसा? या डोक्यावरचा शेव खांद्यावर पडण्याचा अर्थ सांग मला. म्हणजे या शेवाचा अर्थ आहे? अर्थ आहे मी सांगतो. सांगा बरं मला पटवून. ऐकून घे पाहिजे. नंतर माणूस फळला मिळते लाखाची मी जन्म लागला.
मिला काय म्हटलं या गावामध्ये तू जातेस त्या गावातले लोक का सांगते काय सांगतात का तुमची पत्नी हो आम्ही दिसता बरोबर बिचारी डोक्यावर शेव घेते खांदावर शेव पडू देत नाही आणि खालच्या मानाने चालते बिचारी वर्तमान करत नाही काय धन्य तुमची पत्नी आहे किती स्वाभाविक आहे तुला तुला मान दिला त्या लोकांनी तर माझा मान नाही वाढला का खरी गोष्ट आहे गड्या वाढला ना हो एक तुला उदाहरण देतो आता 26 जानेवारीला तुला टीव्हीवर पाहिलं का का 2 दिवस का पाहिलं आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तिचंही सुद्धा भाषण झालं टीव्हीवर पाहिलं आम्ही ना मग एक राष्ट्रपती बाई प्रतिभाताई पाटील तर तिच्या डोक्यावरचा शिव खांदावर पडताना कधी पाहिला का नाही गड्या दिसलं का टीव्ही मध्ये नाही ना मग एक राष्ट्रपती बाई जेव्हा डोक्यावर शिव घेऊ शकते तुम्हाला शरम वाटून राहील काही पद्धत झाली का समजा मला पद्धत नको सांग मी सगळी पद्धत शिकलो असं बरं बाई फॅशन लोकायकर पाहतात तसेच करा धावता काऊन काय झालं आपल्या संस्कृतीला विसरू नका ऐकून घे मी काय म्हणतो
जीवनाचा होईल खुला।